नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेळूप नागपुरे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। मित्रांनो, असिस्टंट टाउन प्लॅनरचा क्लास आपण ऑलरेडी अनाऊन्स केलेला आहे आणि त्या संदर्भातला हा एक पुन्हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ। ऑलरेडी आपण क्लासचं अनाऊन्समेंट केलं होतं आणि त्याच्या संदर्भातले लाईव्ह क्लासेस ही उद्यापासून चालू होत आहे। मित्रांनो, बऱ्याचशा लोकांच्या इन्क्वायरी झाल्या, ॲडमिशन झालेल्या आहेत, तरीही हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्या लोकांना अजूनही परफेक्ट अवेअरनेस नाही आहे किंवा परफेक्ट एटीपी बद्दलची जी माहिती आहे ती नाही आहे, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ। पूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देणार की मोस्ट ऑफ दी व्हॅकन्सीज काय असेल, सिलेबस काय असेल, एज क्रायटेरिया काय असतो किंवा ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या पार्टमध्ये कम्प्लीट करणार आहोत। सो लेट्स सी, पुन्हा एकदा हे बॅच अनाऊन्स करताना एक लक्षात ठेवायचं आहे की 2014 जी एक्झाम आहे त्यामध्ये मला 100% सक्सेस मिळायला पाहिजे। मीन्स ऍट एनी हाऊ की कोणत्याही केसमध्ये मी हार नाही मानूंगा, ओके, की कोणत्याही केसमध्ये ही पोस्ट माझ्याकडे असायला पाहिजे, याच कन्सेप्च्युअल किंवा प्रॅक्टिकल मॅनरने आपण ही बॅच अनाऊन्स केलेली आहे। म्हणजेच काय, आपल्याकडे येणारा प्रत्येकाला ही पोस्ट ग्रॅब करता यायला पाहिजेच, याच मोटोने विथ प्रॅक्टिकल व्ह्यूने आपण ही बॅच अनाऊन्स केलेली आहे। पुन्हा एकदा बघा, यामध्ये काय आहे नॉर्मली की ज्या वेळेला आपण 2024 जो सिलेबस असेल तो हा सेम असतो नॉर्मली 2022 सारखा, म्हणजे जी एक्झाम ऑलरेडी झाली होती 2022 ला ज्यामध्ये सिलेबस होता की तीन पार्ट मध्ये मी याला डिवाइड केलंय। फर्स्ट इज नथिंग बट द नॉन टेक। आता नॉन टेक फक्त हा सांगण्यासाठी आहे, म्हणजे हा जो नॉन टेकचा पार्ट आहे हा फक्त सांगण्यासाठी आहे, म्हणजे यामध्ये बराचसा पार्ट जो आहे तो टेक्निकल आहेच, टेक्निकल नाही अशातला भाग नाही। थोडाफार जर का सोडला, जसं आरटीआय, आरटीएस आणि दोन चार अजून गोष्टी ज्या आहेत त्या जर का तुम्ही सोडल्या तर मोस्ट ऑफ द पार्ट हा नॉन टेक सोडून, म्हणजे जोर का थोडा सोडला तर सगळा टेक्निकल पार्ट आहे। म्हणजेच काय, त्यामध्ये अर्बनायझेशन, टोटल स्टेशन असू दे, जीआयएस असू दे, जीपीएस असू दे, ड्रोन असू दे, रिमोट सेन्सिंग असू दे, दीज आर द टेक्निकल पार्ट, पण तरी आपण त्याला नॉन टेकच्या पार्ट मध्ये ठेवतो आणि ज्यासाठी आपल्याला 25 मार्क्स हे एक्झाम मध्ये अलोकेट करून दिलेले आहे। गॉट इट? क्वेश्चन्स, नॉट ऑफ मार्क्स, 25 क्वेश्चन्स, ओके। सो 25 क्वेश्चन्स इथे असतील, त्यानंतर मी रेस्ट ऑफ द सिलेबसला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय। फर्स्ट इज नथिंग बट द प्लॅनिंग अँड सेकंड इज नथिंग बट द व्हॅल्युएशन। प्लॅनिंग मध्ये मग ऍक्ट्स, रूल्स ह्या सगळ्या गोष्टी इथे येतील आणि व्हॅल्युएशन मध्ये नॉर्मली युडीसीपीआर आणि व्हॅल्युएशन, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन, पेरीज टेबल आणि लास्ट एएसआर हा जो पार्ट आहे हा व्हॅल्युएशन मध्ये येतो। म्हणजेच काय, या दोन पार्ट्स मिळून जर का तुम्ही बघितलं तर नॉर्मली 75 क्वेश्चन्स यावर असेल। आता जो आपण हा पार्ट जो डिवाइड केलाय प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन मध्ये, याच्या संदर्भात याचा रेस्ट ऑफ द सिलेबस प्रॉपरली प्रत्येक गोष्ट बीट वाईज मी पुन्हा पुढच्या काही व्हिडिओज मध्ये एक्सप्लेन करणार आहेतच, बट त्याआधी फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की आपल्याला नॉन टेक, प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन एवढ्या पार्टमध्ये हा पूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे, लक्षात राहील। बघा पुन्हा एकदा रिपीट करतोय, नॉन टेकचा जो पार्ट आहे हा थोडा पार्ट आहे जो नॉन टेक मध्ये येतो, त्यामधला सुद्धा रेस्ट खूप जास्त पार्ट हा टेक्निकल मध्ये येतो, पण तरी आपण त्याला नॉन टेकचे एक लेबल लावतो ज्यामध्ये आरटीआय, आरटीएस आणि दोन चार गोष्टी अजून सोडल्या तर रेस्ट ऑफ द सिलेबस हा टेक्निकलच आहे, ओके। मग काय, तरी पण आपण त्याला एक लेबल लावलंय नॉन टेकचं। त्यानंतर प्लॅनिंगचा जो काही पार्ट आहे ज्यामध्ये ऍक्ट्स, रूल, अमेंडमेंट ऍक्ट्स असतील, सगळे ऍक्ट्स, कॉर्पोरेशन ऍक्ट किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल हे सगळे ऍक्ट जे आहेत, एमआरटी ऍक्ट असू देत, हे सगळे सगळे आपण प्लॅनिंगच्या पार्टमध्ये स्टडी करणार। आणि मग व्हॅल्युएशन मध्ये काय, तर व्हॅल्युएशन मध्ये डेफिनेशन असतील, त्यानंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन असतील, त्यानंतर त्याच्यावरचे न्युमेरिकल्स असतील, अॅन्युअल स्टेटमेंट रेट्स असतील, त्यानंतर युडीसीपीआर सुद्धा आपण व्हॅल्युएशनच्याच बेसिसवर स्टडी करणार आहोत, ओके। सो अशा पद्धतीने हा पूर्ण सिलेबस मी तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, ओके। सिंपल आहे, खूप सिंपल आहे।
त्यानंतर एग्जाम जी आहे मित्रांनो बघा एग्जाम कशा होत्या की 2012 ला फर्स्ट टाइम ही एग्जाम अनाउंस केली होती ज्या वेळेला बऱ्याचशा लोकांना स्टुडंट्सला माहितच नव्हतं की ही एग्जाम सिव्हिल वाल्यांसाठी होती किंवा 2018 ला पण सेम कन्सेप्च्युअल कंडिशन होती की इथे पण बऱ्याचशा स्टुडंट्सला माहितच नव्हतं किंवा ते लोक अवेअर नव्हते की ही 2000 ची एग्जाम सिव्हिल आर्किटेक्ट किंवा अर्बन रुरल प्लानर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी यांच्यासाठी असते हे बरेचशा लोकांना माहीत नव्हतं मग काय 2012 नंतर ऑलमोस्ट 4 वर्ष म्हणजे 6 वर्षाच्या गॅपने ही 2018 ची बॅच अनाऊन्स करण्यात सॉरी 2018 ची एक्झाम आली ज्यामध्ये 172 पोस्ट होत्या आणि ही एक्झाम 9 जून 2018 ला घेण्यात आली होती ओके सो आफ्टर 2018 22 जी आपली सक्सेसफुल बॅच आहे म्हणजे काही असं म्हणतील की सक्सेसफुल होणार आहे आम्ही ऑलरेडी करून दाखवलेली आहे ही सक्सेसफुल बॅच होती आपली ओके आणि नेक्स्ट जी बॅच आहे आताची 24 ही 101% छातीठोकपणे सांगतो सक्सेसफुल राहणारच ओके ना 2018 ची जी होती त्यामध्ये 172 पोस्ट होत्या लास्ट टाइम जी झालेली होती की 2022 मध्ये त्यामध्ये 138 पोस्ट होत्या आणि ती एक्झाम 20 नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली होती 138 पोस्ट होत्या मित्रांनो किती 138 आत्ता अपेक्षित काय आहे आपल्याला 2024 मध्ये आत्ता अपेक्षित आहे जी ऍड आपल्याकडे येतील किंवा अपेक्षित आहे येणे त्या ऍड मध्ये जी काही पोस्टिंगचा जो क्रायटेरिया आहे हा नॉर्मली 160 to 172 पोस्ट मध्ये असेल किंवा मी असं म्हणेन 162 पेक्षा पण थोडं क्लिअर करायचा प्रयत्न करतो एक पिक्चर 165 to 172 च्या मधात असेल ओके याही पेक्षा क्लिअर करून सांगतोय की यामध्ये पोस्टिंग ज्या आहे ह्या 162 किंवा 165 to 172 च्याच मधात असेल ओके ऍक्च्युली रिक्वायरमेंट खूप जास्त होती 192 to 191 ची पण त्यामध्ये 165 to 172 पोस्ट या तुम्हाला वॅकन्सीज दाखवल्या जातील येणाऱ्या ऍड मध्ये ओके त्यासाठी म्हणजेच काय लास्ट टाइम बऱ्याचशा लोकांमध्ये अवेअरनेस होतं भरपूर जास्त लोक या एक्झामसाठी अपियर होते मी 70,000 समथिंग फॉर्म आले होते म्हणजेच काय 138 पोस्ट साठी म्हणजे आता अवेअरनेस बरंच वाढलं 2 वर्ष झाले म्हणजे नवीन स्टुडंट सुद्धा पास आउट झालेले असतील त्यांना सुद्धा या एक्झाम मधला अपियर व्हायचं असेल तर त्या केसमध्ये 165 to 172 एवढ्या वॅकन्सीज आर मोर दॅन इनफ आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एटीपीच का पाहिजे किंवा आत्ताच का करायची गरज आहे एटीपीच का करायचं आणि आत्ताच करायची काय गरज आहे सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन ज्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो आपण ज्या वेळेला एमपीएससीच्या अंडरमध्ये टेक्निकल सिलेबस कम्प्लीट करतो त्यावेळेला आपल्याला ऑलमोस्ट 3 एक्झाम द्याव्या लागतील ओके एक तर आहे प्रिलिम्स त्यानंतर असेल मेन्स आणि त्यानंतर आहे आपला इंटरव्ह्यू बरोबर या 3 एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला ही पोस्ट मिळेल बरोबर आहे पण एटीपीच्या संदर्भात जी एक्झाम एमपीएससी घेते त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 2 एक्झाम द्यायची गरज आहे जी की फर्स्ट एक्झाम असेल ज्याला आपण डिरेक्टली मेन्स एक्झाम म्हणू मेन्स द्या त्यानंतर इंटरव्ह्यू द्या आणि सेम गॅझेटेड पोस्ट तुमच्या हातात येणार सेम गॅझेटेड ओके ग्रेड 1 ग्रुप बी ची ही आहे गॅझेटेड पोस्ट देणारी वॅकन्सीज आहेत त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट की हे आत्ता तुम्ही करायला पाहिजे सेकंड थिंग अबाउट द सिलॅबस जर का बघितला तर मी ऑलरेडी सांगितलंय की सिलॅबसचा जो पॅटर्न आहे हा नॉर्मली 250 to 270 अवर्स मध्ये कम्प्लीट होणारा पॅटर्न आहे शॉर्ट पिरियड मध्ये कम्प्लीट होणारा पॅटर्न आहे खूप जास्त खूप लांब लचक तुम्हाला लेंदी प्रोसेस नाहीये जसं की तुम्ही मेन्स मध्ये जर का स्ट्रक्चर आणि जिओटेक सॉइल ज्याला बोलतो ते जर का करत असेल तर इथे तेवढ्याच पार्ट मध्ये तुमचं एटीपीचा सिलॅबस संपून जाईल म्हणजेच काय जर का गॅझेटेड पोस्ट मला अचीव करायची आहे मला गॅझेटेड पोस्ट घ्यायची आहे त्यासाठी टेक्निकल मध्ये जो पार्ट होता किंवा एमपीएससी मेन्स प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू देऊन जो पार्ट होता
तो इथे मला सहज पद्धतीने मिळण्याचे चान्सेस आहेत. सहज याच्यासाठी बोलतो एज कम्पेअर टू एमपीएससी प्रीलिम मेन्स इंटरव्ह्यूच्या कम्पेअर मध्ये. क्लिअर. सेकंड थिंग नेक्स्ट इज नथिंग बट सिलेबस. तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय खूप सिम्पल सिलेबस आहे. थोडं सुरुवातीला टफ वाटेल म्हणजे सुरुवातीचे 8 ते 10 दिवस. कारण कसं आहे, वी आर द सिव्हिल इंजिनियर, वी आर अन आर्किटेक्ट किंवा तुम्ही अर्बन प्लॅनर मधून असाल. आपण ओरिजिनल प्लॅनिंग प्रोसेस मधनं गेलेलो नाहीये किंवा आपण ओरिजिनल प्लॅनर नाहीये, त्यामुळे आपल्याला हा जो सिलेबस आहे अदर दॅन सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, अदर दॅन आर्किटेक्ट आहे. त्याच्यामुळे काय, हा सिलेबस समजण्यासाठी किंवा या सिलेबसनं गो थ्रू करण्यासाठी किंवा तो प्रॉपर एका ट्रॅकवर येण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. ओके, अदरवाईज खूप सिम्पल आहे. आणि एकदा जर का यामध्ये इंटरेस्ट तयार झालाय ना, खूप जास्त डीपमध्ये तुम्ही याला स्टडी करू शकता किंवा प्रॉपरली इंटरेस्ट घेऊन तुम्ही शिकू शकाल किंवा त्याचा स्टडी कराल. क्लिअर. नेक्स्ट वन, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 2018-2022 आणि आता अपेक्षित आहे आपली 2024 येणारी ही ऍड. पुन्हा लक्षात घ्या, आता जर का ही ऍड आली तर नेक्स्ट टाइम पुढचे 5 वर्ष 10 वर्ष कि 15 वर्ष लागेल नेक्स्ट ऍड येण्यासाठी हे सांगता येणार नाही. म्हणजे पुढची नक्की जी ऍड आहे ती पुढच्या 5 ते 6 वर्षात येणं शक्य नाही. त्यामुळे जो तुमचा एज क्रायटेरिया आहे तो कदाचित डिबार होऊ शकतो किंवा तुम्ही या पर्टिक्युलर प्रोसेसमधनं बाहेर जर झाला तर मग हा एक तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. म्हणून तुम्हाला आत्ताच्या केसमध्ये या वेळेला एटीपी स्टडी करणं गरजेचं आहे. गॉट इट. बघा सिम्पल कंडिशन की प्रत्येक वेळेला 4-4, 5-5, 6-7 वर्षाच्या फरकाने ही ऍड येत असते. पण याच वेळेला असं झालंय की कंटिन्युअस 2 वर्षाच्या फरकाने ही ऍड येत आहे. आणि त्या केसमध्ये ही ऍड जर का आता आली तर मग नेक्स्ट ऍड कधी येईल याची काहीच गॅरंटी नाही. ओके, त्यामुळे एटीपी ही आत्ताच स्टडी करायची गरज आहे किंवा टाउन प्लॅनिंग ची पोस्ट आहे ती आत्ताच मिळवण्याचे तुमच्याकडे गोल्डन चान्स आहे. क्लिअर. सो म्हणून एटीपी तुम्हाला आत्ता करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की क्वालिफिकेशन काय काय असायला पाहिजे हे पुन्हा एकदा मी रिपीट करतो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आर्किटेक्चर असायला पाहिजे. म्हणजेच काय, तुमचं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर लोक हे यासाठी अपियर होऊ शकता. त्यानंतर सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग स्ट्रीम सुद्धा यासाठी अलाव केलेली आहे. त्यानंतर अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग सुद्धा यासाठी अलाउड आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएशनवाले सुद्धा एटीपीचा फॉर्म भरू शकतात. अँड नेक्स्ट इज नथिंग बट द अर्बन प्लॅनिंग स्टुडंट सुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर हा फॉर्म भरू शकतात. म्हणजेच काय, अपियर स्टुडंट या एक्झामसाठी अलाउड नसतील, त्यासाठी तुम्हाला कम्प्लीट असायला पाहिजे. क्लिअर. म्हणजे आता जर का ऍड आली आणि तुमच्याकडे जर का तुमचं पासिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही लोक या केसमध्ये फॉर्म फिलअप करू शकाल. ओके, सो ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, याची सॅलरी काय असतो अल्टिमेटली. सो जी एक्सपेक्टेड सॅलरी आहे ती 41,800 ते 1,32,300 रुपीज पर्यंतची सॅलरी आहे. ज्याचा नॉर्मली काय की लेवल 15 नुसार कॅन्डिडेट्सला इथे पे केला जातो. म्हणजे जी पोस्ट सिम्पल सिलेबस स्टडी करून मिळत आहे, सॅलरी चांगली आहे, गॅझेटेड पोस्ट आहे, त्यामुळे मला तरी वाटतं की हा लास्ट किंवा गोल्डन चान्स आहे, हा कोणीही मिस करायला नको. क्लिअर. नाउ नेक्स्ट इज नथिंग बट द एज क्रायटेरिया. सो एज क्रायटेरिया हा 18 कम्प्लीट असणं गरजेचं आहे. 18 कम्प्लीट असणं गरजेचं आहे. आणि रिलॅक्सेशनच्या क्लेसमध्ये हा 38 इयर पर्यंत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. मीन्स 18 कम्प्लीट 38 इयर पर्यंत तुमचं एज क्रायटेरिया इथे तुम्ही दाखवलेला आहे. लक्षात येईल. तसा तर हा 35-33 असतो, पण एज रिलॅक्सेशनच्या केसमध्ये हा 38 पर्यंत वाढवलेला जातो. त्यामुळे अप टू द 38 पर्यंतचे स्टुडंट्स किंवा जे लोक इच्छुक आहेत एटीपी करण्यासाठी ते लोक हा फॉर्म भरू शकतील. त्या लोकांनी स्टडी चालू केला तर हरकत नाही. ओके, नेक्स्ट इज नथिंग बट द आपण ऑलरेडी एक बॅच अनाऊन्स केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल, उद्यापासून आपले लाईव्ह क्लासेस चालू होत आहे, त्यामुळे फास्ट एनरोल करा.
आणि पुन्हा एकदा एकदा विचार करून आणि प्रॉपर पद्धतीने चिंतन मनन करूनच क्लासेस जॉईन करा. कुठेही क्लासेस लावण्याची घाई करू नका. माझ्यावर पण तेवढा विश्वास जर ठेवायचा असेल तर तो माझा जो एक्सपिरियन्स असेल बाकी स्टुडंटसोबत त्यांना विचारून त्यांच्यासोबत एकदा बोलूनच ॲडमिशन घ्या. ओके, कारण काय तर हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, गोल्डन चान्स आहे, लास्ट अपॉर्च्युनिटी आहे आणि या केसमध्ये तुम्हाला हार मानायची नाही आहे. काही जरी झालं तरी आत्तापर्यंत ठीक होतं, रिस्टार्ट मारा आणि पुन्हा कामाला लागा. ओके, थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या लाईव्ह व्हिडिओजमध्ये. थँक्यू.